वेलकम टू स्टूडेंट ब्रिज चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार मित्रांनो, आताच सरकारने एक नवीन घोषणा केली आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन बदल होतो आहे। मोदी सरकारने आताच एक घोषणा केली आहे, 34 वर्षानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल होतोय। काय आहे हा नवा बदल? या बदलामुळे कुणाचा फायदा होणार, कुणाचं नुकसान होणार, याचं सगळं अनालिसिस आपण करणार आहोत। सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन या ठिकाणी केलं जाणार आहे, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मी देणार आहे। या नव्या बदलामध्ये आहे काय मित्रांनो? सध्या आपल्या देशामध्ये 10+2 ह्या आकृतीबंदी आहे। 10+2 या आकृतीबंधामध्ये 10वीपर्यंतचं शिक्षण, 12वीपर्यंतचं शिक्षण, वर्ग 1 ते 5, 6वी ते 8, 9वी 10वी या पद्धतीचा आपला आकृतीबंध आहे। आता नवीन आकृतीबंधामध्ये काय असेल बघा मित्रांनो, 5+3+3+4 म्हणजे काय? जो पहिला टप्पा असेल, म्हणजे 5 वर्षाचा जो पहिला टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये आता पूर्व प्राथमिक वर्गांचा समावेश केलेला आहे मित्रांनो। यापूर्वी आपल्याकडे 6 ते 14 वर्ष वयोगट अशा प्रकारचा आकृतीबंध होता, आता आपल्याकडे 3 ते 14 वर्ष वयोगट आकृतीबंध, नवीन आकृतीबंध येणार आहे। पूर्वी 6 वर्षे मुलाच्या वयाला आपण पहिलीच्या वर्गात प्रवेश द्यायचो, आता 3 वर्ष वयाच्या मुलाला आपल्याला पूर्व प्राथमिक वर्गामध्ये प्रवेश द्यायचा आहे। या 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरी या वर्गांचा समावेश असणार आहे। यामध्ये 5 वर्ष याचा कालावधी असेल, 5 वर्षापर्यंत हा टप्पा चालणार आहे। पहिला टप्पा पूर्व प्राथमिक ते दुसरी या वर्गापर्यंत। आता लक्षात घ्या, 5 वर्षानंतर जो पुढचा टप्पा येणार आहे त्याच्यामध्ये 3+ होणार आहे। 3+ होणार आहे म्हणजे 3री ते 5वी या पद्धतीने हा घटक होणार आहे, आणि हा 3 वर्षाचा कालावधी असेल। या 3 वर्षामध्ये 3री ते 5वी वयोगटातील मुलं असतील, आणि त्याच्या पुढचा जो टप्पा असेल पुन्हा 3, त्याच्यामध्ये प्लस होणार आहे। त्यामध्ये असणार आहे 5वीच्या पुढचे 3 वर्ग म्हणजे 6वी ते 8वी हे देखील 3 वर्षानंतर अपडेट होणार आहेत। तोपर्यंत हाच अभ्यासक्रम पुढे सतत चालू असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानंतर इयत्ता 9वी ते 12वीचा एक सलग टप्पा तयार होणार आहे, त्यासाठी आता बोर्ड परीक्षा असणार नाही, 10वीला पण नाही 12वीला पण नाही। स्टेट बोर्ड परीक्षा जी आता बोर्ड परीक्षा होते ती परीक्षा न होता आता आपल्या मूल्यमापनाची पद्धत ज्या पद्धतीने आता 9वीपर्यंत 8वीपर्यंत आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये काही भाग आकारिक मूल्यमापनाचा आहे, काही भाग संकलित मूल्यमापनाचा आहे। संकलित मूल्यमापनाचा भाग हा जसजसं विद्यार्थ्यांचा वयोगट वाढत जातो तसतसं संकलित मूल्यमापनाचा भाग वाढत जातो आणि आकारिक मूल्यमापनाचा भाग कमी होत जातो। याच्यामध्ये रचनात्मक, गुणात्मक, बौद्धिक पातळीवरती विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी विद्यार्थी फक्त परीक्षार्थी होऊ नये, विद्यार्थ्यांनी फक्त शाळेत जाऊन परीक्षा पास होण्यापुरतं त्यांना शिक्षण घेऊ नये, तर त्याला सर्वांगीण विकास त्याचा व्हावा हा नवीन अभ्यासक्रमाचा उद्देश आहे। या पद्धतीने 12वी 4 वर्ष याप्रमाणे हे अपडेट होणार आहे। लक्षात घ्या, ह्या नवीन बदलामध्ये महत्वपूर्ण बदल म्हणजे असा असणार आहे, 10वीनंतर विद्यार्थ्याला 3 शाखा असायच्या, त्या म्हणजे आर्ट, कॉमर्स अँड सायन्स किंवा कला, वाणिज्य आणि विज्ञान। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता 10वीनंतर या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना जो विषय, एखादा विषय कला विषयामध्ये आवडणारा विषय वाणिज्य विषयातल्या विद्यार्थ्यांना देखील शिकता येईल, वाणिज्य विषयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विज्ञान विषयातलाही एखादा विषय शिकता येईल, आणि विज्ञान विषयात शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला कला विषयातलाही एखादा त्याच्या आवडीप्रमाणाचा विषय घेता येईल। हा सगळ्यात महत्वाचा एक नवीन बदल ह्या अभ्यासक्रमामध्ये होतो आहे। या अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा जो टप्पा आहे, शिक्षक आणि पालक यांची जागरूकता हा या अभ्यासक्रमाचा मुख्य विषय असणार आहे। याच अभ्यासक्रमामध्ये रचनात्मक विकासाला जास्त महत्व दिलेले आहे। विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता विद्यार्थी हा रचनात्मक विकास त्याचा व्हायला पाहिजे, सर्वांगीण त्याचा विकास, बौद्धिक विकास व्हायला पाहिजे। या अभ्यासक्रमाचं एक महत्वाचं
वैशिष्ट्य आणखी असं आहे मित्रांनो की नैतिक आणि घटनात्मक मूल्यांना अभ्यासक्रमामध्ये स्थान दिलेलं आहे. याच अभ्यासक्रमाचा अजून एक महत्वाचा विषय आहे की डिस्टन्स लर्निंग अँड ओपन लर्निंग. घरून शिक्षण आणि अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेला ओपन लर्निंग हा एक नवीन डिस्टन्स लर्निंग अँड ओपन लर्निंग हा एक पर्याय या अभ्यासक्रमामध्ये दिला जाणार आहे. हा महत्वाचा पर्याय असणार आहे, खूप मोठी उपलब्धी यासाठी असणार आहे. तर याप्रमाणे या नवीन आकृतीबंधाला लागू होण्यासाठी नवीन टप्प्यापर्यंत जाण्यासाठी वेळ लागणार आहे. तुर्तास इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीचे विद्यार्थ्यांना घाबरण्याचं कारण नाही. आणि असाही जो नवीन बदल होत असतो तो सगळ्यांच्या दृष्टीनं फायद्याचाच असतो. या बदलांमध्ये मोठमोठी संशोधनं केली जातात, अगोदर याचा परिणाम बघितला जातो, या प्रकारचे प्रयोग अगोदर कुठल्या तरी विद्यार्थ्यावर राबवले जातात, त्याचा निष्कर्ष काढला जातो, ती रिसर्च यंत्रणा एक त्याच्यावरती कार्य करत असते आणि या सगळ्यांचं आउटपुट याच्यातून मिळणारे फायदा तोटा सगळ्या गोष्टीचा उहापोह केल्यानंतर कुठलाही एखादा आकृतीबंध लागू केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, नवीन गोष्टी आपण स्वीकारण्याची मानसिकता ठेवायला हवी. नवं ते हवं, कारण परिवर्तन संसार का नियम आहे हे गीतेतलं वचन आहे. त्याप्रमाणे आम्ही परिवर्तन स्वीकारलंच पाहिजे आणि होणारे बदल हे आमच्या दृष्टीने फायद्याचेच असतात. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, या अभ्यासक्रमाच्या बदलाकडे कधी पण सकारात्मक दृष्टीनं बघायचं असतं. दोन गोष्टी असतात मित्रांनो, आम्हीही बदलाचा अनुभव घेतला आहे. ज्या ज्या टप्प्यात आम्ही बदलांचा अनुभव बघितला त्या त्या टप्प्यात निश्चितच काहीतरी फायदा झालेला आहे. या बदलांमुळे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाहीये, हा मुद्दा सगळ्यात पहिले लक्षात घ्या. सरकार ज्या ज्या गोष्टी तयार करतं त्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं अभ्यास केल्यानंतरच कुठल्याही गोष्टी लागू केल्या जातात. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा. ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत त्यांनी शंका माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकाव्यात, मी तुम्हाला तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करीन. पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.